क्लीन सिंधुदुर्ग, ग्रीन सिंधुदुर्ग, स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य सिंधुदुर्गासाठी कोकणात प्रथमच सिटी ऑन सायकल, सिटी ऑन सायकल 2019 कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे स्वच्छ निसर्गरम्य सिंधुदुर्ग साठी सावंतवाडी शहरात 10 किलोमीटर ची भव्य सायकल रॅली। सहभागी नागरिकांना मिळतील सिपर, टी शर्ट, सहभाग प्रमाणपत्र आणि मेडल, त्याचसोबत लकी ड्रॉ। सिटी ऑन सायकल, सिटी ऑन सायकल, रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2019, वेळ सकाळी 6 वाजता, स्थळ जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान सावंतवाडी। नोंदणी फी फक्त 500 रुपये। नोंदणीची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर। नाव नोंदणीसाठी पत्ता सिंधुदुर्ग लाईव्ह पाटेश्वर कॉम्प्लेक्स, हॉटेल मँगो शेजारी, मेन रोड सावंतवाडी। फोन 023-62-72-191, मोबाईल 94-04-94-01-91, 99-22-92-81, 77-200-96-37, 77-200-96-48, 77-200-96-41। गोव्यातील नाव नोंदणीसाठी 88-888-74-099 आणि 89-75-22-39-00। सिटी ऑन सायकल, सिटी ऑन सायकल। सिंधुदुर्ग लाईव्हच्या सिटी ऑन सायकल मुळे लहानपणीच्या आठवणी जागवल्या गेल्या। हा उपक्रम सत्य असून यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केलंय। सिटी ऑन सायकल हा सिंधुदुर्ग लाईव्ह सिंधुदुर्गने एक चांगली चळवळ म्हणायला काही हरकत आहे सुरू केलेली आहे। कारण जसं सांगायला गेलं तर या अलीकडच्या काळामध्ये सायकल तशी बघायला मिळत नाही, ती शोपीसच बनते की काय अशा प्रकारची भीती आणि शंका पण निर्माण होते। पूर्वीच्या काळामध्ये अगदी आमच्या विद्यार्थी वयात आम्ही सायकलने रोज शाळेत जातो, अगदी भाड्याची सायकल पण आम्ही 4 आणि 8 रुपया देऊन एका तासाला अशा फेऱ्या मारायचो सायकलने। म्हणजे सायकलचं महत्त्व फार आहे जीवनात आणि त्याच्यामुळे व्यायाम पण होतो, आम्ही आरोग्यासाठी पण सायकलच्या व्यायाम केला तर फार उपयोगी होतो। पण अलीकडे बघायला गेलं तर एवढं वातावरण दूषित झालं आहे की व्हेकलमुळे, म्हणजे 4-व्हीलर असतील, 2-व्हीलर असतील, अगदी गर्टी 4-4 वाहनं घरामध्ये असतात, सायकल नसते। म्हणजे या वाहनामुळे अगदी नाक्यावर बाजारात काही आणायला जायचं की 100 मीटरवर जायचं असेल तर मोटरसायकल घेऊन सहज मुलगा घरातील असेल किंवा मोठा माणूस तो जात असतो आणि नकळत त्या वापर होतं। नकळतपणे जे शारीरिक नुकसान यामागे मागून होते। पूर्वी कसं बाजार रहाटीसाठी सायकल वापरायचं, माणूस शाळेत जाण्यासाठी वापरायचो, अगदी फिरायला, खेलकूद या गोष्टींसाठी सायकलचा वापर करतात, त्यामुळे आरोग्य चांगलं राहायचं आणि त्यावेळीची जर पिढी बघितलं अगदी सक्षम पिढी आणि सदृढ पिढी दिसतो। पण अलीकडे बघायला गेले तर विद्यार्थी म्हणायचे सायकल विद्यार्थी दशेत हातात दिली पाहिजे पालकांनी मुलांच्या, परंतु त्याच्यामध्ये तो मोबाईल लॅपटॉप असे दिसतात। मग काही आमच्या मित्रासमोर बोलताना म्हणजे किती हातांचाच बोटांचाच व्यायाम होतो, शारीरिक व्यायाम होत नाही, हातपायांचा व्यायाम होतो, हृदयाचा व्यायाम होत नाही, तो घाम जो गेला पाहिजे तो होत नाही आणि 4 भिंतीच्या 8 बसून मुलं व्यायाम करतात, फक्त मोबाईलमध्ये व्यायाम करतात, त्याच्यामुळे मुलं पण अति म्हणजे बुद्धी पण त्यांची मंद होते। मग सायकलचा जर वापर केला तर मुलं अति म्हणजे अधिक सुदृढ होतील असं माझं मत आहे आणि सिंधुदुर्ग लाईव्हने हे पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये आणून दिलं की बाबा सायकलचं फार महत्त्व आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये। सायकल निदान 40 ते 45 मिनिटं सकाळी किंवा संध्याकाळी जरी फिरवला तुम्ही, छोटी म्हणून मुद्दामून नको, पण निदान 200 मीटरवर तुमची बाजारपेठ असेल किंवा एखादी वस्तू तुम्हाला आणायची असेल, घरगुती सामान आहे, तर सायकलचा वापर तुम्ही केला पाहिजे आणि हे लोकांच्या मनामध्ये भिमवण्याचं मोठं काम लाईव्ह सिंधुदुर्गने केलं असं म्हटलं तर वावगं नाही। ह्या त्यांनी सिटी ऑन सायकल 24 नोव्हेंबरला त्यांचं सुरू होते, शुभारंभ होतोय, त्यांना या निमित्त मी शुभेच्छा देतो। पण मी आभारही याच्यासाठी मानतो की त्यांनी आमच्यासारख्यामध्ये जागृती केली की तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नेहमी तुमची कामं रोजचीच असतात पण आरोग्यासाठी निदान 1 तास तरी दिला प्रत्येक तर सदृढ भारत व्हायला काही हरकत नाही आणि निश्चितपणे लाईव्ह सुंदरांना हे जे पाऊल टाकले संपूर्ण भारतभर असा प्रोग्राम त्यांनी सुरू करायच्या पर्यंत सदिच्छाने त्यांना शुभेच्छा आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।